नमस्कार, सोलापुरात कोळी महासंघाचा भाजप उमेदवार राम सातपुतेंना पाठिंबा, पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत। भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यात आला आहे, असे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केलं। कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालय ते मेळावा उत्साहात संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी महापौर श्री कंचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघटनेच्या सरचिटणीस सुरेखा होळकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर आदी उपस्थित होते। आमदार रमेश पाटील म्हणाले, ऊसतोड कामगारांचा मुलगा राम सातपुते यांच्या रूपाने लोकसभेत निवडून जात आहेत। आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहे। सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे। भारताचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि 400 खासदारांमध्ये राम सातपुते यांचा समावेश होण्यासाठी कोळी समाज बांधवांनी भाजप आणि महायुतीची साथ द्यायला हवी। आमदार राम सातपुते म्हणाले, कोळी समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्राधान्याने प्रयत्न करण्यात येईल। शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। सोलापूरला 25 वर्ष पुढे घेऊन जाण्याची कोळी समाज बांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि महायुतीला साथ द्यावी असं आवाहनही आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी केलं। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।